हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऑफिशियली परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी जी 7-8 महिन्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्या परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत। TCS कंपनीमार्फत त्या परीक्षा होणार आहेत, तर कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बॅकग्राऊंडमध्ये थोडासा आवाज येईल, मी बाहेर आलेलो आहे यात्रेमध्ये मिसेससोबत, मुलासोबत, आणि नेमका आता अपडेट आला आहे तर मी लांब येऊन एक व्हिडिओ बनवत आहे, पण थोडासा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये येईल। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जर तुम्हाला टी सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका टी सिरीज विकत घ्या। आजच्या दिवस फक्त 150 रुपये किंमत आहे, उद्यापासून याची किंमत 200 रुपये होणार आहे। 10 पैकी 9 टेस्ट अपलोड झालेले आहेत, 10वी टेस्ट 1-2 दिवसामध्ये लगेच अपलोड होऊन जाईल। सहायक स्थापत्य अभियंता म्हणजेच ॲसिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा ही टेस्ट लॉन्च केलेली आहे। तसंच ज्युनियर म्हणजे JE ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि या तिन्ही टेस्ट विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहेत। तर या ठिकाणी पहा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं हे परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील .b.cat हे बाकीचं वाचत नाही, महत्त्वाच्या तारखा वाचून दाखवतो। पहा, सदरचे जाहीर निवेदनाद्वारे सर्व उमेदवारांना कळवण्यात येत आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील .b.cat सवर्गातील पदांसाठी दिनांक 26/5/2023 आणि दिनांक 27/5/2023 व दिनांक 28/5/2023 रोजी 3 शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। म्हणजे 3 दिवस परीक्षा चालणार आहे, प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट असणार आहेत, असं 3 दिवस आणि 9 शिफ्टमध्ये हे पेपर होणार आहेत। आता टाईम टेबल पहा या ठिकाणी, तर उद्यान निरीक्षक पूर्व आरोग्य निरीक्षकची परीक्षा 26/5/2023 सकाळी 8:30 ते 10:30 Shift 1, उद्यान निरीक्षक पुरुष, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची परीक्षा 27/5/2023 सकाळी 8:30 ते 10:30, त्याच्यानंतर उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, ॲनिमल कीपर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 27/5/2023 दुपारी 12:30 ते 2:30, त्याच्यानंतर अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक आणि लिपिक यांची परीक्षा 27/5/2023 सायंकाळी 4:30 ते 6:30 Shift 3 मध्ये, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक लिपिक यांची परीक्षा 28/5/2023 सकाळी 8:30 ते 10:30, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची परीक्षा 28/5/2023 दुपारी 12:30 ते 2:30, कनिष्ठ अभियंता सहायक, कनिष्ठ अभियंता विद्युत आणि समाजसेवक यांची परीक्षा 28 मे 2023 सायंकाळी 4:30 ते 6:30। म्हणजे ह्या सर्व परीक्षा 26 मे 27 मे आणि 28 मे या 3 दिवसामध्ये होणार आहेत। आणि ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, तर उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरिता प्रवेशपत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर त्यांनी लिंक दिलेली आहे, तिथे लिंक ओपन करून 12/5/2023 उपलब्ध करून देण्यात आले आहेत। म्हणजे 12 मेपासून हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत। ही परीक्षा TCS कंपनी घेणार आहे, तर बी पब्लिकेशन पुणे यांनी TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये TCSनं घेतलेले WRD, त्याच्यानंतर तुमचं DVET, त्याच्यानंतर MADAचे पेपर दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासह दिलेले आहे। स्क्रीनवर दिसत असलेला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर मेसेज करा, माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि घरपोच पुस्तक मिळून जाईल। तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर पुस्तक उपलब्ध आहे, पुस्तकांच्या दुकानावरसुद्धा उपलब्ध आहे। तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।